was the decider, and that's what saved Rabbit's life. So this exactly is what communication, the right communication at the right time, and a very focused, very targeted communication. So let me now come with what are the three most important part. But before I start, let me talk about what is communication. A simple definition is, it's an exchange of information. Marathit apan, information means mahiti, and exchange means we are transferring adla badal karto, so it goes from a sender to a receiver. So communication from one person going to the other person, it's just exchange of information. In communication, there are three important part, three mahatvache mudde. First, apan ka communicate karto, we should know the reason. आपल्याला कारण कळलं पाहिजे की आपण का कम्युनिकेट करतो, त्याचा उद्देश काय, व्हॉट इज द पर्पज. आणि एकदा ते कळलं की आवर होल कम्युनिकेशन विल बी सेंटर्ड, विल बी कम्प्लिटली फोकस्ड ऑन वाय वी वॉन्ट टू कम्युनिकेट. कारण बरेच वेळा आपण बोलताना बरेच वस्तू सांगत असतो, पण एक्झॅक्टली आपल्याला काय बोलायचं आहे तेच राहून जातं, किंवा वी जस्ट कीप गोइंग राऊंड अबाउट. दॅट इज व्हॉट वी कॉल इट, देर इज नो फोकस ऑन द रिझन. आपल्याला जो उद्देश आहे बोलायचा तो राहून जातो, आणि मग शेवटी काही माणसं म्हणतात काय कळलं नाही, काही गोलगोल गोलगोल बोलले आणि मला आता काय करायचं कळत नाही आहे. पॉइंट आय मेकिंग इज यू शुड नो आपल्याला का बोलायचं आहे, अँड दॅट विल बी बेस्ड ऑन व्हॉट यू वॉन्ट टू से. सगळ्यात दुसरं म्हणजे महत्वाचा पॉईंट आहे सिच्युएशन. सिच्युएशन मीन्स परिस्थिती, कुठल्या परिस्थितीमध्ये आपण बोलतोय. कम्युनिकेशन विल बी डिफरंट, एक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे स्टाईल असतात, वेगवेगळे लँग्वेज आपण बोलतो, वेगवेगळे लेवल्स बोलतो. कारण एक लग्नाला गेलो तर एक वेगळ्या लेवलचं कम्युनिकेशन असतं, एक मित्र भेटतात तर त्याचे कम्युनिकेशन वेगळं असतं, अँड इफ यू आर गोईंग टू फॉर सम ऑफिशियल फॅकल्टी मीटिंग तर तो सगळा अजेंडा बेस्ड असतो, पॉईंट टू पॉईंट फक्त त्या फोकस्ड अजेंडावर आपली मीटिंग असते. नोबडी टॉक्स मोर दॅन दॅट, अँड इट इज अ व्हेरी ऑफिशियल लँग्वेज. आणि तेच जर आपण एक कंडोलन्स मीटिंगला गेलो, शोक सभेत गेलो, तर दॅट टाइम द कम्युनिकेशन इज टोटली डिफरंट, मच मोर लॉट ऑफ नॉन वर्बल. प्रॉब्ली आपण खांद्यावर हात घालतो किंवा शेक हँड करतो, वी ट्राय टू एम्पथाइज, आपण एक सिंपथी दाखवतो. परिस्थितीप्रमाणे आपल्याला कम्युनिकेशन करायला लागतं. त्यामुळे सगळ्यात मोठा मुद्दा आहे की कुठली परिस्थिती आणि कशामध्ये. मी उदाहरण देतो की अजून एक कॉम्प्लेक्स परिस्थिती होऊन जाते दोन मित्रांमध्ये. जस्ट लिसन टू बी केअरफुली. एक मुलगा आपल्या कॉलेजच्या मित्राबरोबर जातो, एक पिक्चर बघून येतो, आणि मग तो पिक्चर बघून झाल्यानंतर येतो घरी. घरी येता येता तो आपल्या बाजूच्या बिल्डिंगच्या मित्राला फोन करतो, सांगतो अरे खालती येणार मित्राला सांगतो काय, आणि तो बोलवतो त्या मित्राला. त्याचा मित्र एवढं यायचं नसतं, पण तरी मित्रांनी बोलवून मग येतो खालती येऊन आपला हा चालूच करतो. सलमान खानचा पिक्चर दबंग हे ते वगैरे चालू केल्यानंतर मित्र काहीही बोलत नाही, कारण त्याच्या घरी काही प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून तो टेन्शनमध्ये खालती येतो. पण ह्या मित्राला त्याच्या टेन्शनबद्दल काही कळत नाही, बघत नाही, दिसतही नाही, आणि आपली पूर्ण स्टोरी सांगून जातो. सो डू यू फील देर वॉज कम्युनिकेशन? नो, इट वॉज जस्ट सेंडर. आणि रिसिव्हरनी काही रिसिव्ह केलेलं नाही, कारण त्याचं लक्षच नाही आहे, तो आपल्या टेन्शनमध्ये आहे. सो एका दोन मित्र आहेत, परिस्थिती एक मित्रांचीच आहे, पण त्याच्यामध्ये पण एक कॉम्प्लेक्स सिच्युएशन झालेली आहे. हा मूवी एक पिक्चर बघून आलेल्या परिस्थितीमधले, आणि दुसरा त्याचा टेन्शनमध्ये आलेला आहे. दोघांमध्ये देर इज नो कॉमन सिच्युएशन वेअर दे कॅन कम्युनिकेट, दे कॅन कनेक्ट. आणि बरेच वेळा आपण दुसऱ्याबद्दल कुठल्या स्थितीमध्ये आहे, काय त्याची कंडिशन, त्याचे कन्सर्न्स काय, ते न बघता आपण आपलं काय काय बोलत राहतो, त्याच्यामुळे द कम्युनिकेशन इज नेवर कम्प्लीट, इट्स नेवर प्रॉपर, ऑर इट नेवर हॅज द फ्रुटफुल इफेक्ट. हा दुसरा महत्वाचा आहे सिच्युएशन, कुठल्या परिस्थितीमध्ये कसं बोलायचं, काय बोलायचं. तिसरं हाव, कसं बोलायचं, हा सगळ्यात मोठा भाग आहे. कारण बरेच वेळा म्हणतात तुम्ही काय बोललं त्याच्यावर काही जणांना वाईट वाटत नाही, पण कसं बोललं त्याच्यावर. आय विल गिव्ह अ स्मॉल एक्झाम्पल, एक लायब्ररी बद्दल आहे, बट आय एम नॉट टॉकिंग अबाउट एनी लायब्ररी इन आवर कॉलेजेस, सो प्लीज डोंट फील ऑफेंडेड अबाउट दिस. इट इज जस्ट इमॅजिनेटिव्ह एक्झाम्पल, एक काल्पनिक उदाहरण आहे. एक स्टुडंट पुस्तक रिटर्न करायला त्या काउंटरकडे येतो, आणि काउंटरवर ठेवायच्या आधी त्याच्या बाजूला कुठेतरी ठेवून देतो, आणि आपला काही गडबडीत तो जातो जात असतो.
त्या लायब्ररीमध्ये एक लायब्ररी असिस्टंट असतो, तर आवाज त्यानं वाढवून त्याला सांगतो की एक काउंटरवर पुस्तक द्यायचं आहे, तिकडे आजूबाजूला ठेवायचं नाही. आणि जेव्हा थोड्या मोठ्या आवाजाने बोलतो, चार पाच बाकीच्या जे विद्यार्थी असतात त्यांचं लक्ष जातं आणि त्या मुलाला वाईट वाटत. पण आय हॅव वन स्मॉल क्वेश्चन, तुम्हाला वाटतं त्या विद्यार्थ्याला का वाईट वाटलं? काउंटरच्या वर ठेवल्याने झालं, बाजूला ठेवलं म्हणून त्यांना वाईट वाटलं, की कोणीतरी मोठ्या आवाजाने बोलला म्हणून त्यांना वाईट वाटलं? इट्स व्हेरी सिम्पल, हाऊ यू से बिकम्स मोर इम्पॉर्टंट, नॉट व्हॉट यू से. व्हॉट इज एनी वे इम्पॉर्टंट, बट मोर इम्पॉर्टंट इज हाऊ यू से. कारण कधी कधी आपण आपल्या बॉडी लँग्वेजने, आपल्या हावाने किंवा आपल्या आवाजाने कधी कधी आपण एक टोन वेगळा वापरतो आणि मग त्या माणसाला वाईट वाटतं. सो हाव इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आउट ऑफ द थ्री. हे तीन लक्षात घ्या. आर एस टी मी मुद्दाहून ते सिक्वेन्स टाकलंय, आर फॉर रिझन म्हणजे का, एस फॉर सिच्युएशन म्हणजे ती परिस्थिती काय, आणि टी म्हणजे टोन, आपण कसं बोलायचं, कुठला टोन वापरायचा. दीज आर द थ्री इम्पॉर्टंट पॉइंट्स. आय विल गो टू माय, ऑफकोर्स नाव दीज थ्री पॉइंट्स आर रिलेटेड टू विच आर द टाइप ऑफ कम्युनिकेशन. वी आय विल आस्क यू, हु डू यू कम्युनिकेट विथ? आपण जास्त, सगळ्यात जास्त कम्युनिकेशन कोणाबरोबर करतो? एक आपले एक्सटर्नल कस्टमर आहेत, ज्याच्यामुळे आपलं कॉलेज चालतं, विद्यार्थी, स्टुडंट्स, दे आर आवर बिगेस्ट कस्टमर्स. कारण हे जे स्टुडंट्स आहेत ते येतात, एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष, चार वर्ष गेल्यानंतर बाहेर जातात, मग ते आपल्या मित्रांना सांगतात, ते मित्र अजून येतात, ते एक दोन वर्ष जातात. सो दीज आर आवर कस्टमर्स ऑन विच आर कॉलेज इज ऍक्च्युली बिल्डिंग इट्स इमेज अँड इज ऑल्सो वर्किंग. आपलं काम आहे की हे एक्सटर्नल कस्टमर जे आहेत, स्टुडंट, त्यांच्याबद्दल बरोबर प्रॉपर कम्युनिकेशन्सनी आपल्याला एक इमेज बिल्ड करायची आहे. आणि दॅट इज वाय ऑलवेज वी हॅव टू हॅव अ व्हेरी गुड कम्युनिकेशन विथ दी स्टुडंट्स. दुसरे एक आहेत इंटरनल कस्टमर, जे आपल्या बरोबरच काम करत असतात. जसं आपण नॉन टीचिंग स्टाफ आहे तसं टीचिंग स्टाफ आहे, तर टीचिंग स्टाफ अँड नॉन टीचिंग स्टाफ हे आपले इंटरनल आहेत. त्यांच्याशी जे कम्युनिकेशन आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे. But that is also a very important part, because the teamwork happens only because of a good communication between teaching and non-teaching. And this is all about college proper communication. So it's very important on these three parameters what I've spoken about. And that's why we have four C's that we have to focus on the communication. Four C's. Communication is on C. But first C is to be very courteous. Courteous म्हणजे एक सभ्यतेने बोलायला पाहिजे. का? बिकॉज दॅट मेक्स दी अदर पर्सन कम्फर्टेबल. समोरचा आपण जेव्हा बोलतो सभ्यतेने बोलतो, तर त्या दुसऱ्याला वाटतं की आता माझ्याबरोबर पण एक चांगलं बोलतोय, सो आय शुड ऑल्सो कम्युनिकेट इन द सेम वे. सो द कम्युनिकेशन बिल्ड्स. कम्युनिकेशन ऑल्सो इज नाव कंटिन्युईंग अँड ऑलवेज ऍज अ रिझल्ट ऑफ विच द कम्युनिकेशन बिकम सक्सेसफुल अँड ऑल्सो इट लीड्स to better and improved communication. So being courteous is one of the how of communication. Je abhi agar sangitla how, the courteous is a solution to the how. You should always be courteous. Dusra, information should be correct. Ani yala mi udaharan dein, but I will not give any coronavirus udaharan, karan tyacha madhe evde incorrect information hai. That is I think a not a great example for us. पण मी एक सिंपल उदाहरण आहे की एखादा सपोज ऍडमिशनसाठी आपल्या कॉलेजमध्ये आलाय, त्यांनी ऍडमिशन घेऊन त्याला 12-12:30 वाजले तो जातोय, मे बी वेंट टू द कॅन्टीन, कॅन्टीनमध्ये काहीतरी नाश्ता वगैरे करून तसं घरी जातोय. अँड व्हेन इज गोइंग ही सीज अ बिग क्राऊड आउटसाईड द कॉलेज, मोठी म्हणजे गर्दी असते तिकडे, आता भरपूर आहे. आणि तिथे जाताना घरी जातो तेव्हा नाही 4-4:30 त्याला कोणीतरी विचारतो, अरे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन चालू आहे का? तो म्हणतो हा ऍडमिशन चालू आहे पण आजच ते फुल होणार आहे, संबंध होणार आहे, आता उद्यापर्यंत काय राहणार नाही. वाय? 500 ऍडमिशन्स आहेत आणि 500 लोक होती तिकडे. आता त्यांनी काय 500 माणसं मोजली नाही, किंवा त्यांनी एक अंदाज पण त्याचा एखादा बरोबर आहे का चुकीचा आहे तो दुसरा भाग आहे, पण एखादा आपण कदाचित बरोबर पण आहे. 500 लोक सगळे स्टुडंट नव्हते, त्यांचे पेरेंट्स आलेले असतात, काही जे आई आले, काही वडील आले, काही आई वडील दोन्ही एकत्र आले, सो द नंबर वुड ऑलवेज बी लेसर. पण ह्या माणसाने एक जजमेंट काढला, एक अंदाज काढला आणि सांगून टाकलं की 500 लोक होते आणि आज ऍडमिशन फुल होणार.
आणि ही बातमी मग त्या दुसऱ्याकडे जाते, दुसऱ्याने मग तिसऱ्याकडे जाते आणि असं करून एक इनकरेक्ट फॉल्स इन्फॉर्मेशन एका कॉलेजच्या ठिकाणी पुढे जाते. दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट वन, व्हेरी हार्मफुल वन फॉर एनीबडी. आपण कधीही कम्युनिकेट करताना करेक्ट इन्फॉर्मेशन, फॅक्ट्स, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणतो, म्हणजे आपल्याला जर माहीत नसेल तर आपण फॅक्ट कोणाला विचारून सांगू शकतो किंवा सांगू शकतो मला बरोबर माहित नाही आहे मला आणि सी आय विल गिव्ह अ प्रॉपर इन्फॉर्मेशन लेटर. सो इट्स ऑलवेज इम्पॉर्टंट टू बी व्हेरी करेक्ट इन द कम्युनिकेशन. तिसरं, यू शुड हॅव अ कम्प्लीट इन्फॉर्मेशन. कम्प्लीट म्हणजे बऱ्याच वेळा आपण कम्युनिकेट करतो तेव्हा अर्धवटच बोलून जातो आणि आपण एक इन्स्ट्रक्शन देतो असं असं करायचं आहे आणि मग ते दुसऱ्याला कळतच नाही काय करायचं आणि तो माणूस गेल्यानंतर म्हणतो मला काय कळलं नाही आता काम कसं करायचं मला माहित नाही. सो दिस इज अ व्हेरी कॉमन थिंग. वाय? बिकॉज इट इज नॉट कम्युनिकेटेड कम्प्लिटली. एक उदाहरण देईन, सपोज देर इज अ पर्सन हू रेग्युलरली गोज, एका कंपनीमध्ये असू शकतं किंवा कॉलेजमध्ये, रेग्युलरली गोज टू इन्कम टॅक्स टू फाईल द इन्कम टॅक्स आणि पहिल्यांदा काही कारणामुळे आपण एका नवीन माणसाला पाठवतो. त्या नवीन माणसाला सांगतो आपण तुला इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जायचंय मरीन लाईनच्या बाजूला. आता हा माणूस राहतो बदलापूरला, तो कधी गेलेला नाही त्या साईडला, ही इज व्हेरी यंग, रिसेंटली जॉईन झालेला आहे. आपण त्याला पाठवतोय, इन्स्ट्रक्शन देतो काय, सोपं आहे, तू एका ट्रेन इकडनं ट्रेन पकड ठाण्याला, तिकडनं दादरला जायचं, दादरला चेंज करायचं, वेस्टर्न लाईन पकडायची आहे, मरीनला जायचं आणि तिकडनं इन्कम टॅक्स. ही इन्फॉर्मेशन आपण कम्युनिकेशन केलं त्याच्याबरोबर. आता तो बिचारा असतो माणूस, तो जातो मरीन लाईन पर्यंत पण त्याला वेस्टला उतरायचं का ईस्टला उतरायचं माहित नाही. तो उतरतो दुसऱ्या बाजूला पण तरी सुद्धा विचार येतो याचा राईट साईडला. मग तिथे आल्यानंतर त्याला माहित नाही आता बसनी जायचंय का टॅक्सीनी जायचंय का चालत आहे, तरी सुद्धा विचारून वगैरे करतो. पण त्याला दोन कामं दिलेली असतात त्या दिवशी, म्हणून तो काय करतो, एका कामाचा ऍड्रेस त्याला माहित असतं म्हणून तो तिकडे पहिले जातो आणि येताना त्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जातो आणि आल्यानंतर बघतो तर काय बंद आहे ऑफिस आणि तो येतो ऑफिसमध्ये. तर त्याला विचारतात काय झालं, तर ऑफिस बंद झालं. त्याच्यामध्ये दोन प्रकार झालेले आहेत. एक, आपण त्याला टाईमच सांगितलं नाही काय टाईम आहे, त्याला दोन कामं दिली तेव्हा पहिलं कुठलं करायचं दुसरं कुठलं करायचं हे नाही सांगितलं. सो इट इज अ इनकम्प्लीट कम्युनिकेशन ऑर इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन वी हॅव शेअर्ड विथ हिम, ऍज अ रिझल्ट ही कुड नॉट अचीव इट. तर आपण जेव्हा इन्स्ट्रक्शन देतो कम्युनिकेशन करतो तर इट शुड बी ऑलवेज कम्प्लीट and all the details should be covered so that kutli vastu adavat rahili nahi paije. So that's why the third C is a complete communication and chautha is clear communication. Ata he clear manje spashta communication. Ata kiti spashta hoo shakta ke, is it 100% spashta hai ka 80% hai? It's a simple word clear. Many times we are not very clear in our communication. आणि ह्याच्यासाठी मी छोटासा एक गेम खेळणार आहे. आर यू ऑल हॅव्हिंग अ पीस ऑफ पेपर विथ यू ऑल, म्हणजे नोटबुकचा किंवा फुलस्टॅक पेपर आहे तुमच्याकडे? प्रोफेसर कंचन, हॅव यू, डू दे हॅव अ नोटबुक? Was been informed everybody. Yes sir. But we will be able to have a look at the paper they have if we want, or we will not be able to see them, right? No. Okay, never mind. I will give some. Acha, no problem. Ata mi sagyankade sorry. So they can do the activity and message on the chat option. Let them do the activity and message on the chat option what was their outcome. Okay. Ata yes. एक छोटा गेम खेळणार आहे प्रत्येकाने, दरी समजलं प्रत्येकाने जे मी बोलणार आहे ते इन्स्ट्रक्शन नीट ऐकायचे आणि त्याप्रमाणे काम करायचे जे मी सांगतोय ते. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही तो पेपर तुमच्याकडे हातात ठेवा. पेपर सगळ्यांकडे पेपर आहे ना? प्रोफेसर कंचन, कॅन यू चेक ऑन द ग्रुप ऑर सम चॅट? सगळेजण तयार आहेत पेपर सर? आता तुम्हाला तो पेपर मी काही इन्स्ट्रक्शन देणार आहे पण तुम्ही मला जसं मी सांगणार आहे तुम्ही करत बसा आणि एंड ऑफ द गेम यू हॅव टू टेल मी एक्झॅक्टली त्या पेपरचं काय होत आहे. आय एम स्टार्टिंग माय इन्स्ट्रक्शन नाउ. प्रोफेसर कंचन, आर यू रेडी? येस सर, वी आर. ओके, गुड टू स्टार्ट. या आय विल गिव्ह इन्स्ट्रक्शन्स इन
मराठी सो दॅट इट इज मोर बेटर कम्युनिकेबल. तुम्ही तो पेपर फोल्ड करा, त्याची घडी करा, हात करा. आता फोल्ड केल्यानंतर वरच्या उजव्या बाजूला जो कोपरा आहे तो फाडून टाका. वरच्या उजव्या बाजूचा कोपरा फाडून टाका. ठीक आहे, आता परत फोल्ड करा, तो घडी करा त्याची. आता नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे, वरच्या डाव्या बाजूचा कोपरा जो आहे तो फाडून टाका. ओके, आता परत फोल्ड करा पेपर आणि नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे, आता खालच्या उजव्या बाजूचा कोपरा फाडून टाका. आता परत तो पेपर फोल्ड करा. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे, खालच्या बाजूचा डाव्या बाजूचा कोपरा फाडून टाका आणि पेपर परत एकदा फोल्ड करा. आता माझे इन्स्ट्रक्शन सगळे संपले. कॅन वी सी वन ऑर टू पीपल्स पेपर ऑन द स्क्रीन, इज इट पॉसिबल? संदीप, कॅन वी सी द आउटकम ऑफ द गेम? पार्टिसिपेंट्स की यू स्विच ऑन युअर कॅमेरा, जैसे अभी श्रद्धा मॅडम का है, या शी इज शोइंग सर. श्रद्धा मॅडम, कॅन यू प्लीज शो? हा, काय झालं? अमेय कदम सर इज ऑल्सो शोइंग. वी ओनली नीड टू सी थ्री ऑर फोर, दॅट्स ऑल. सी श्रद्धा मॅडम इज शोइंग. श्रद्धा मॅडम, या एनीवन एल्स? कोई है? अजून कोणी दाखवू शकतो पेपर? अमेय सर कदम, अमेय कदम सर तुम्ही दाखवू शकता? दुसरा कोण आहे? ओके, गुड. एक दिसला, दुसऱ्याचा कोणाचा आहे? व्हॉट आय कुड सी, एनीबडी एल्स? अमिनी कदम सर. इज इट द सेम? देवयानी लढे. रुपाली मॅडम इज शोईंग. रुपाली, ओके सर इज शोईंग. चेतन सर आणि देवयानी मॅडम. गुड गुड गुड. देवयानी मॅडम इज शोईंग युअर पेपर. अँड द लास्ट वन, वन मोर प्लीज. आणखीन कोणाचा आहे का? एखादा दोन मिनिट कॅमेरा ऑन करा आमचा. रुपाली मॅडम इज शोईंग सर. So we have 5-6 samples. Okay, okay, okay. So can I see the video? No, I can't see, but Sandeep Moge, have you seen all the now I can see one, yeah. Output is different, sir. Yeah, okay. मी इन्स्ट्रक्शन एवढेच दिले होते की फोल्ड करा आणि फाडायचे कोपरे सगळे, पण किती कोणी थोडं फाडलेलं आहे, कोणी जास्त फाडलेलं आहे, त्यामुळे द साईज ऑफ द टेरिंग हॅज ऍक्च्युली चेंज. थँक्यू थँक्यू थँक्यू. सो द साईज ऑफ द टेरिंग हॅज चेंज ऍज अ रिझल्ट. द डिझाईन अँड द डायमेन्शन ऑफ द पेपर विथ ऑल द होल्स हॅव चेंज. So the communication which I gave or the instruction which I was giving was not very clear. I didn't specify, म्हणजे मी एवढं नाही सांगितलं की किती फाडायचं आहे, फक्त फाडा कोपरा फाडा. तर कोपरा छोटाही तुकडा फाडू शकतो किंवा जास्तही फाडू शकतो. ॲज अ रिझल्ट जे ती भोकं झालेली आहे ती मोठी किंवा छोटी झालेली आहे, त्याच्यामुळे डिझाईन सेम झालेलं नाही आहे. तो सिमिलरली आवर कम्युनिकेशन टू बी क्लिअर शुड बी हॅव्हिंग अ व्हेरी क्लिअर instruction so that everybody understands in the same way. As a result, everybody will implement also in the same way, and that's how we have a clear communication. Now let me go to the next
which is 6 good communication skill. म्हणजे ह्या आपण जर ह्या कम्युनिकेशन स्किल प्रमाणे गेलो तर यू विल ऑलवेज अचीव समथिंग गुड फ्रॉम अ कम्युनिकेशन पर्स्पेक्टिव्ह. तर काय फर्स्ट लिसनिंग. आपण सगळेजण माहिती आहे की आपल्याला ऐकायचं असतं, पण लेट मी टेल यू किती जण आपण फक्त उभे असतो पण वी डोंट लिसन ऑर व्हॉट वी कॉल्ड एज ऍक्टिव्ह लिसनिंग, पण आपण ऐकत नसतो. त्यामुळे रिअली वेदर वी आर लिसनिंग ऑर नॉट हे कळणं कठीण असतं. अँड मेनी अ टाइम्स we find that people are not listening but they are present. We have another small game for listening also, and that is why Tucker Professor Kanchan, would you like to have a game which is built by you? Sure sir, sure. We'll have one small game again on listening. Abhi next 5 minutes main aap logo ko ek aisi cheez ki yaad dilaungi jo I think yahan pe har kisi ki one of the favorite dishes mein mani jati hai. And the thing that I will be talking about is vada pav. Jo bahut logo ke muh mein pani aa gaya hoga, yaad aa gayi hogi vada pav ki sun ke. Especially lockdown ke baad we are not able to eat vada pav from our favorite places. So what this game will be, khaya sabne hai, I'm not sure kitne logo ne really mein vada pav banaya hai. And is game mein hum kya karenge, main aap logo ko bataungi vada pav banane ke liye kaun si cheeze lagti hai, kaun si cheeze zaruri hoti hai. Aap logo ko ye sirf sunna hai dhyan se, आप लोगों को कहीं भी ये लिखना नहीं है. आप लोग सिर्फ ध्यान से सुनेंगे कि वड़ा पाव बनाने के लिए कौन सी चीजें जरूरी है. आफ्टर आई गिव यू द लिस्ट ऑफ थिंग्स विच आर इम्पोर्टेंट, नेक्स्ट स्टेप मैं बाद में बताऊंगी कि हमें क्या करना है. बट अभी के लिए आप लोगों को सिर्फ ये चीजें ध्यान से सुननी है कि मैं कौन सी चीजें कौन से आइटम्स के नाम ले रही हूँ which will be important in vada pav. Starting with the list, pav, aloo, besan, lasun, oil, salt. I repeat again, pav, aloo, besan, lasun, oil, salt, mirchi, kothmir, haldi, pani, चटनी. आई अगेन रिपीट, पाव, आलू, बेसन, ऑयल, लहसुन, सॉल्ट, मिर्ची, कोथमीर, हल्दी, पानी, चटनी, प्याज, बेकिंग सोडा, अदरक एंड कड़ी पत्ता. मैं एक और बार लास्ट टाइम रिपीट करूंगी सारी चीजें. पाव, आलू, बेसन, लहसुन, ऑयल, सॉल्ट, मिर्ची, कोथमीर, चटनी, हल्दी, पानी, प्याज, सोडा, अदरक और कड़ी पत्ता. आप लोगों में से सारे अधिकतर थाना के आसपास रहने वाले लोग हैं. कैन यू टेल मी विच इज द फेवरेट प्लेस और कहाँ का वड़ा पाव आपको सबसे ज्यादा पसंद है? कैन वी हैव फ्यू रिस्पॉन्सेज इन द चैट बॉक्स? कोई भी रैंडमली आप बता सकते हैं, हम नाम नहीं लेंगे. आप बता दीजिए आपको कहाँ का वड़ा पाव पसंद है. ये आपके घर का वड़ा पाव हो सकता है, आपके कोई नियर बाई शॉप कुंज विहार. ये आई एम ऑलरेडी गेटिंग रिस्पॉन्सेज, वेरी गुड. कैन आई हैव फ्यू रिस्पॉन्सेज? ओके, गजानन वड़ा पाव. गजानन वड़ा पाव. बाकी लोग वड़ा पाव खाने तो नहीं चले गए? ओके, कुंज भी आप लगता है हर किसी का फेवरेट है. कॉलेज की कैंटीन याद आ रही है शिल्पा मैडम को, कॉलेज की कैंटीन की? यस मैडम, हम सब रुके हैं कॉलेज की कैंटीन ओपन होने के लिए, कॉलेज ओपन होने के लिए, सो दैट वी कैन ऑल मीट. ओके, काफी लोग कह रहे हैं कॉलेज की कैंटीन, ग्रेट. वन और टू मोर एंड
I agree, sir. Okay, great. I want you all to pay attention again. हम सब ने बता दिया कि हमें कहाँ के वड़ा पाव पसंद है. अब आप एक मिनट लीजिए और याद करिए वो लिस्ट बताया वड़ा पाव बनाने की सामग्री. वड़ा पाव बनाने के लिए जिस 15 आइटम्स के मैंने नाम लिए थे, मैं चाहती हूँ कि आपको उसमें से जितने आइटम्स याद हैं, आप वो सारे आइटम्स मुझे लिस्ट में देख के लिख के बताएंगे सही में. I give you 30 seconds. I give you 30 seconds for this. जो आइटम्स मेरी लिस्ट में से आपको याद है, आप फटाफट लिख के पोस्ट करिए. Listeners in our group, and it's very heartening to know ki baraj jana aiktayat ani aikun they have also can memorize and write it back. So I think it's a wonderful thing. We have good listeners, so they can they are really good communicators in a way which helps a good communication, right? Now let me proceed. After listening, which is the most important part in any communication, is actually
Sorry. It has got hanged, but I'm not able to proceed. Okay, sorry. So the next part is respect. Apan bolta na, I mean, whenever we are communicating, there's always an element of, I talked about being courteous. Apan sabhyatene bolto, but that in a way gives a respect for the other. Apan dusrancha adar karto hai. So whenever there is respect in any communication between two people, we actually are building communication and building relationship and also having a very successful open communication. But jeva samorcha cha apan anadar karto hai, we are not able to respect fully, so manus pudcha veles ek communication karala pude pan yet nahi hai, or he doesn't even complete the communication. There is a breakdown. When there is no respect for each other, there is a breakdown of communication. Ane to pudcha manus literally either stops through or he feels a little embarrassed, insulted, and tala kute tari ek vait vatta ane to the communication manna nigun jato. So we are actually have to give a lot of respect whenever we have a communication. Samorcha kunashi apan boltoy tana adarne to bolun manje a lot of respect apan dyala paije, nahi tar te communication pude janar nahi. Tisri goshta manje friendliness. Ata he friends kadhi pan immediately hot nahi, pan normally there are some people who are very good in making friends. Kai jana friends kartat, pan kai jana jast bolat nahi, te introvert astat. बोलू शकत नाही त्यामुळे त्यांचे फ्रेंड्स, पण दॅट डझंट मीन दे आर नॉट फ्रेंडली. एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दाखवतील की हाऊ वी कॅन ऑल्सो गेट आर सेल्फ चेंज ओवर ट्रान्सफॉर्म फ्रॉम बिईंग नॉट सो फ्रेंडली टू फ्रेंडली. आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की देर आर वेज अँड मीन्स वेर इन यू कॅन, कारण फ्रेंडली होण्याने काय होतं की वी आर एबल टू कम्युनिकेट मोर अँड मोर. आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा इंट्रोड्यूस करतो तर वी ऑलवेज इंट्रोड्यूस आय एम सो अँड सो. त्याच्या पुढे आपण एक दोन शब्द बोलले की पुढचा पण माणूस दोन शब्द बोलतो, मग आपण अजून एक शब्द वापरतो. सो द कम्युनिकेशन कीप्स ऑन हॅपनिंग. देयर इज अ पर्सन हू डझंट इज नॉट सो फ्रेंडली इन हिज अप्रोच, मग ते कम्युनिकेशन पुढे वाटत नाही, अँड ऍज अ रिझल्ट कम्युनिकेशन स्टार्ट्स ड्विंडलिंग ऑर स्टार्ट्स रिड्युसिंग आणि एकदा ते बंद होतं. सो फ्रेंडलीनेस इन एनी कम्युनिकेशन स्किल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वन. मूड, आय थिंक मूड बद्दल सगळ्यांना माहिती आहे, आय डोंट हॅव टू एक्सप्लेन. मी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे, मला आठवतंय की जर आवाज जास्त आला कॅबिनमध्ये तो म्हणतो साहेबांचा मूड बरोबर नाही आहे, सो वी शुड नॉट गो इन द कॅबिन पुढे. काही कम्युनिकेशन करायचं नाही आहे. वाय? बिकॉज वी आर स्केअर्ड. सो मूड प्रमाणे आपला आपले टोन, आपलं जे स्टाईल आहे ते चेंज होतं. त्यामुळे इन व्हॉट मूड हू इज, तो दुखी आहे का त्याला राग आलेला आहे का ही इज व्हेरी इन अ हॅपी मूड का तो बिझी आहे. So based on these mood situation, moody situations, a person will react differently. So ekda frustration madhe kadhi kadhi ekada apan kama madhe asto ane kon tari yetane suddenly say kay, it is a very spontaneous way, but sometimes it is not a correct way. So we have to be very careful in what mood who is and then communicate accordingly. And sometimes we are not in a great mood, but we have to keep a control on our mood, have be a little calm, be relaxed, and that's how we help in having very good कम्युनिकेशन. शेवटचा म्हणजे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स कम्स फ्रॉम नॉलेज अँड कॉन्फिडन्स कम्स फ्रॉम अवेअरनेस. आपण कुठल्याही बद्दल आपण बोलतोय तर आपण थोडीशी मध्ये माहिती काढली नाही और वी टू सम होमवर्क आणि मगच आपण बोललो तर आपला कॉन्फिडन्स त्या सब्जेक्ट मॅटरवर भरपूर वाढतो. अँड ऍज अ रिझल्ट किती प्रश्न विचारले तरी सुद्धा मी उत्तर देऊ शकतो. सो दॅट कॉन्फिडन्स ऑलवेज गिव्ज अ ग्रेट कम्युनिकेशन ऍडव्हान्टेज. And you are able to build a good image. प्रत्येक वेळा आपण कोण बोललं की आपण ऑलवेज रिमार्क करतो व्हेरी कॉन्फिडंट, त्याला भरपूर येतं, समजतं त्याला. वाय वी डू ही से? बिकॉज ही स्पीक्स कॉन्फिडेंटली, ही हॅज स्पोकन कॉन्फिडेंटली, बिकॉज ही हॅज गेन्ड अ लॉट ऑफ नॉलेज इन दॅट सब्जेक्ट मॅटर अँड देन ओनली स्पीकिंग. ऍज अ रिझल्ट हिज कॉन्फिडन्स इज मच हायर. आपल्याला जर कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर कुठल्याही कम्युनिकेशनमध्ये असेल किंवा कुठल्याही कामामध्ये, तो यू हॅव टू डू मोर डीप इन द सब्जेक्ट. थोडंसं त्याची तयारी करायची असते आणि मगच आपण बोलायचं, सो दॅट यू कॅन स्पीक विथ ग्रेटर कॉन्फिडन्स. जर तुम्ही प्रिपेअर्ड नसणार आणि तुम्ही कम्युनिकेशन करायला गेला तर यू मे फॉल्टर, यू मे फेल, किंवा तुम्हाला कुठेतरी असं जाणवेल की मला आता कुठेतरी मी अडकलेलो आहे. सो कॉन्फिडन्स टू बिल्ड यू हॅव टू डू अ लिटल होमवर्क of knowing more about the subject and then only
speaking. So many people, especially seniors, they come with their points written down, they prepare, and then only they speak. That is a sign of great confidence, good communication. आणि शेवटचा म्हणजे नॉन वर्बल. आता हे पूर्ण नॉन वर्बल आपण उद्याच्या पर्सनल इमेज मध्ये पण दाखवणार आहे. सो आय विल नॉट डिस्कस मच इन डिटेल, फक्त तुम्हाला सांगेन की नॉन वर्बल म्हणजे काय म्हणतोय आपण, जे आपण बोलू शकत बोलून कम्युनिकेट करत नाही आहे किंवा रिटर्न कम्युनिकेशन आहे, पण एका बॉडी लँग्वेज मध्ये आपण कम्युनिकेट करतो, आपला हावभाव वापरून कम्युनिकेट करतो, डोळे वापरतोय कम्युनिकेट करायला, किंवा आपले हात. सो देर इज सम बॉडी इज गिविंग सम मेसेज अँड दॅट्स हाउ वी आर कम्युनिकेटिंग. व्हॉट आर दोज? आय कॉन्टॅक्ट, द टोन, व्हॉइस, हाऊ वी स्पीक, पॉस्चर, म्हणजे आपण उभं कसं राहतो, रिलॅक्स आहे का ताड बसतो. काही जण बोलताना बोट वगैरे दाखवतात, अँड दॅट इज अ साइन ऑफ आर यू ब्लेबिंग, आर यू पॉइंटिंग. त्यामध्ये काही बॉडी लँग्वेज, बॉडी पॉस्चर अवॉइड करायचे असतात. आणि फायनली द बिगेस्ट नॉन वर्बल इज स्माइल, नथिंग लाईक स्माइल, पण ते आपण सगळं उद्या बोलू डिटेल मध्ये त्याचे ऍडव्हान्टेज आहे. आता पुढे एक छोटा व्हिडिओ आहे विच समराइजेस ऑल दिस व्हॉट आय हॅव सेड इन अ व्हेरी इन ऑडिओ व्हिज्युअल, सो इट विल रजिस्टर इन अवर माइंड. म्हणजे प्रत्येकाला ते बघून वाटेल की मी हे जे काय बोललो आहे मागच्या 15-20 मिनिटात ते तुम्हाला ते एका 10-13 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. प्रोफेसर संदीप, कॅन आय रिक्वेस्ट यू प्लीज टू शो द व्हिडिओ? ऑफिस, स्कूल, हर एक इंस्टीट्यूशन में आपने देखा होगा कि कोई ना कोई ऐसा इंसान जरूर होता है जिसकी ना तो कैपेबिलिटी ज्यादा होती है, ना वो देखने में स्मार्ट होता है, ना ही उसके अंदर कोई एडिशनल क्वालिटी होती है, लेकिन उसके बावजूद उससे हर कोई बात करता है, उससे हर कोई बात करना चाहता है, उसके इर्द गिर्द बहुत सारे लोग रहते हैं, और ऐसे लोग से बहुत ज्यादा लोग जेलस होते हैं. क्यों? क्योंकि वो लोग बहुत ज्यादा इंट्रोवर्ट होते हैं. तो अगर आप सीखना चाहते हैं ऐसी स्किल जो कि आपको हर किसी के बीच पॉपुलर कर दे, हर कोई आपसे बात करना चाहे, आपके साथ बैठना चाहे, उठना चाहे, तो आप इस वीडियो को पूरा एंड तक देखिए, और 100% ये वीडियो आपको सिखा देगी कि लोगों से बात कैसे करते हैं. सो लेट्स गो. टिप नंबर 1, स्टिकी आइज. आपने कितनी बार नोट किया होगा कि दो लोग बात कर रहे हैं और जो इंसान सुन रहा है वो बात तो उसकी सुन रहा है लेकिन इधर उधर देख रहा है, उसकी आंखों से आंखें नहीं मिला रहा. तो क्या होता है, जो बोलने वाला इंसान होता है उसको मजा सा नहीं आता, वो सोचता है मन मन में कि यार ये तो इंटरेस्टिंग ले रहा है मुझमें, तो आगे से उस इंसान से बात करने में उतना इंटरेस्ट नहीं दिखाएगा. तो अगर आप सबके फेवरेट बनना चाहते हो तो जब भी कोई आपसे बात करे तो उसकी बात को ध्यान से सुने और उसकी आंखों में आंखें डालकर देखते रहें उसको. टिप नंबर 2, ऑलवेज स्माइल. एक इंसान था, उसकी शादी को 18 साल हो चुके थे, वो अपनी वाइफ से ज्यादा बात नहीं करता था, ना उसको देखकर स्माइल करता था, ना वो लोगों से बात करता था और ना ही लोग उससे बात करते थे. हर कोई ये सोचता था कि वो एक बहुत ही ज्यादा खड़ूस इंसान है, इसलिए उससे कोई भी बात करने में इंटरेस्टेड नहीं रहता था. तो एक बार वो एक वर्कशॉप अटेंड करता है, तो उस वर्कशॉप में वो अपनी प्रॉब्लम के बारे में बताता है, तो उसको एक सलाह दी जाती है, एक एक्सरसाइज कराई जाती है कि आपको हर घंटे किसी ना किसी को देखना है इस वर्कशॉप में या बाहर, और उसको देखकर स्माइल करनी है. तो वो कहता है ओके. तो एक दिन वो क्या करता है, नेक्स्ट डे अपनी वाइफ को देखकर सुबह स्माइल करता है, तो उसकी वाइफ एकदम शॉक हो जाती है कि आज इन्होंने मुझे स्माइल कैसे करी. तो वो उनसे बात करती है, तो वो बोलते हैं कि कोई ऐसी कोई दिक्कत वाली बात नहीं है, आगे से ये रोज होगा. तो वो बहुत ही ज्यादा खुश हो जाती है. फिर वो अपने घर से बाहर निकलता है इंसान, और रोड पे आते आते हर इंसान को देखकर स्माइल करता है जो कि उसके सामने दिखता है उसको, और हर कोई उसको बैक में स्माइल करता है. फिर वो इंसान अपने ऑफिस जाता है, ऑफिस में हर किसी को स्माइल करता है, उसके कोलीग्स उसको स्माइल बैक करते हैं, और ऐसा कुछ दिनों तक चलता है. फिर हल्के हल्के लोग उससे बात करना भी स्टार्ट कर देते हैं और उसको बताते हैं कि हम आपको पहले बहुत ही खड़ूस समझते थे, और इन रियल अब वो लोग उसको अपना फेवरेट मानने लग जाते हैं. तो आप जब भी लोगों से मिलें तो उनको देखकर स्माइल जरूर करें. स्माइल करना बहुत ही अच्छी चीज है, लेकिन वो फेक स्माइल नहीं होनी चाहिए. जब आप किसी से मिलें तो हल्की स्माइल करें और फिर हल्के हल्के अपनी स्माइल को लाउड करते जाएं, तो उससे आप लोगों के फेवरेट बन जाओगे. थर्ड टिप है, मैच द मूड. कई बार ऐसा होता है कि हमारा मूड बहुत ही ऑफ होता है,
और हम उदास होते हैं अपने पर्सनल किसी रीजंस को लेकर, और हमारे पास एकदम से कोई आके एक्साइटमेंट में अपनी कोई एक्साइटिंग बात बताने लगता है या कुछ एक्साइटिंग कुछ करने लगता है हमारे सामने, तो हमें वो अच्छा नहीं लगता, हमें उस टाइम उससे थोड़ी दूरी बनाने का मन करता है। तो उससे क्या होता है, सामने वाले पर भी इम्पैक्ट पड़ता है इस चीज़ का, और उसे हमारा नेचर कहीं ना कहीं बिल्कुल अच्छा नहीं लगता। और ऐसा हमारे साथ भी हुआ है जब हम एक्साइट होकर किसी के पास गए हैं, तो आप हमेशा अपना मूड सामने वाले के हिसाब से थोड़ा बहुत मॉड्यूलेट करें। हाँ, मैं मानता हूँ कि कई केस में ऐसा होता है कि हमारे साथ बहुत ही बुरी घटना घटी होती है और हम उसके बिल्कुल उसके वे में रिएक्ट नहीं कर सकते उसको, लेकिन थोड़ा बहुत आप ट्राई करें, उससे क्या होगा आपका मूड भी थोड़ा सा ठीक हो जाएगा और सामने वाले को काफ़ी अच्छा लगेगा आपका नेचर कि आपने उसकी उस चीज़ को सपोर्ट करा। टिप नंबर 4, नो वन लाइनर्स। जब भी कोई आपसे बात करे तो अधिकतर बात यही होती है कि आप कैसे हैं, तो आप एक शब्द में जवाब देते हैं, गुड, आप कहाँ रहते हैं, मैं दिल्ली रहता हूँ, तो ऐसे शॉर्टकट में ही बात होती है। तो कभी भी किसी की बात का ऐसे करके रिप्लाई मत करें। जब आपसे कोई पूछे कि आप कैसे हैं, तो आप उसका जवाब कुछ ऐसे दे सकते हैं कि मैं अच्छा हूँ, आप बताइए आप कैसे हैं, तो सामने वाला फिर आपको बोलेगा मैं भी अच्छा हूँ, आप कहाँ रहते हो, तो आप बोलिए कि मैं दिल्ली रहता हूँ चांदनी चौक पे, जहाँ के पराठे बहुत फेमस हैं। तो सामने वाले का एकदम पराठे के हिसाब से कोई रिप्लाई आ जाएगा, ओ हाँ यार मैं भी गया था वहाँ पे, मैंने भी ट्राई करे थे, बहुत अच्छा था, ये था वो था, और ऐसे करके कन्वर्सेशन बहुत आगे बढ़ जाएगी। लेकिन अगर आप 1-to-1 रिप्लाई करेंगे, एक एक वर्ड में रिप्लाई करेंगे, तो सामने वाले का इंटरेस्ट आपसे ख़त्म हो जाएगा। 5th टिप है, अवॉइड ब्लूपर्स। ब्लूपर्स यानी कि छोटी छोटी गलतियाँ। एक बार क्या होता है, एक टेबल पे एक रेस्टोरेंट में काफ़ी अमीर अमीर और कंपनी के बड़े टॉप रेटेड लोग बैठे होते हैं, तो वहीं पे एक वेटर जा रहा होता है उनके बगल से, और वेटर वहाँ पे गिर जाता है खूब सारा खाना लेकर। तो बाकी अगल बगल की जो टेबल्स होती हैं वहाँ से आवाज़ आने लगती हैं, कुछ लोग हंसने लग जाते हैं, कुछ लोग कहते हैं ओ क्या हो गया, कुछ लोग बोलते हैं अरे, तो ऐसे ऐसे नेगेटिव चीज़ें आने लग जाती हैं और वो वेटर बहुत ही ज़्यादा शर्मिंदा हो जाता है। फिर जिस टेबल पर CEOs बैठे हुए थे, उनमें से एक CEO के पैर के पास आके एक आलू गिर जाता है, लेकिन वो CEO ऐसे रिएक्ट करता है कि जैसे उसको कुछ पता ही नहीं कि क्या हुआ। ऐसा क्यों? क्योंकि उनको ये बात पता थी कि अगर आप किसी के ब्लूपर्स को अवॉइड करोगे तो वो उसके लिए बहुत अच्छा होगा, क्योंकि वो इंसान पहले ही एकदम नेगेटिविटी में आ रखा है। जैसी आपसे कोई गलती होती है तो आप एकदम डर जाते हो, आप एकदम शर्मिंदा हो जाते हो, और उसी टाइम पे अगर आपको कोई पिन पॉइंट कर दे, आपको उसी टाइम पे कोई सीख देने लगे, आपकी गलती महसूस कराने लगे, तो आपको बिल्कुल अच्छा नहीं लगेगा, आप बहुत भी ज़्यादा डिमोटिवेट हो जाओगे। तो हमेशा लोगों की छोटी मोटी गलतियों को इग्नोर करें, ताकि उनको अच्छा लगे कि इसने मेरी छोटी गलती को माफ़ कर दिया, और वो इंसान आपको अपना बहुत ही खास मानने लग जाए। टिप नंबर 6, नॉलेज अबाउट एवरीथिंग। इमेजिन करिए कि आप एक इंश्योरेंस एजेंट हैं जो अपनी पॉलिसी बेचने एक कस्टमर के यहाँ गया है, जो कस्टमर बहुत ही ज़्यादा रेसलिंग का फैन है, और जब आप उसके घर में गए तो वो टीवी पर रेसलिंग का मैच देख रहा है, और आपको रेसलिंग के बारे में कुछ नॉलेज ही नहीं है, और उसने बात बात में आपसे कुछ रेसलिंग की बात कर ली, और आप वहाँ पे एकदम ब्लैंक हो गए। क्यों? क्योंकि आपको कोई इंटरेस्ट नहीं था रेसलिंग में, और ना ही आपको कुछ आता जाता था उसके बारे में, ना उसके रूल्स के बारे में पता था, कुछ नॉलेज ही नहीं थी। तो आपको क्या लगता है कि आपकी डील क्रैक होगी कि नहीं होगी, वो आपका इंश्योरेंस लेगा कि नहीं लेगा? उसके चांसेस बहुत कम हैं। चांसेस तब बढ़ जाते कि आप उसके पास जाते, वो मैच देख रहा होता और आपसे वो बात करता रेसलिंग के बारे में, और आप उसको एक दो यूनिक चीज़ों के बारे में बता देते। रेसलिंग के बारे में एक हेल्दी डिस्कशन होता 10-15 मिनट, तो उसको एक आप में कॉन्फिडेंस होता कि यार ये तो बंदा है, तो से उसके इंश्योरेंस लेने के चांसेस 90-95% तक हो जाते और आपका काम वहीं पर बन जाता। तो इससे क्या हमें पता लगता है कि हमें जिस फील्ड का इंटरेस्ट नहीं भी है, एटलीस्ट हमें उस फील्ड के बारे में थोड़ी बहुत नॉलेज तो होनी ही चाहिए। हर फील्ड के बारे में हमें थोड़ा थोड़ा पता होना चाहिए, उससे हमें लाइफ में आगे बढ़ने के बहुत ज़्यादा चांसेस मिलेंगे। टिप नंबर 7 है, वर्ड डिटेक्टिव। एक बार की बात है, एक ओल्ड एज केयर सेंटर में एक लड़की काम करती थी, जो लड़की बहुत ही यंग थी, और वो उन ओल्ड एज पीपल के साथ एडजस्ट नहीं हो पाती थी, स्पेशली एक लेडी के साथ, जो लेडी बहुत ही ज़्यादा खड़ूस थी, बहुत कम बात करने वाली थी। तो वो लड़की एक बार ऑथर को बताती है कि मैंने उस लेडी से बात करने की बहुत बार ट्राई करी, लेकिन उसके सामने से कोई पॉजिटिव रिस्पॉन्स नहीं आया, तो मैं क्या करूँ? तो ऑथर पूछते हैं कि आपने उससे क्या बात करी? तो वो बोलती है कि मैंने उसको बोला आज कितना खराब मौसम है, आज बहुत बारिश हो रही है। तो उसने सामने से गुस्से में मुझे जवाब दिया,
बारिश पेड़ों की लक्ष्य होती है, तो वहीं पे हमारी कन्वर्सेशन एंड हो गई। तो ऑथर बोलते हैं, चलो एक काम करना, अब तुम अगली बार जाना उसके पास और उसको पूछना कि पेड़ कितने सुंदर है ना। तो वो लड़की बोलती है कि नहीं, तो लेकिन ऑथर कैसे ना कैसे करके उसको एग्री कर ही देते हैं और वो बोलती है चलो मैं नेक्स्ट टाइम ट्राई करूंगी। तो वो लड़की ऑथर को अगले दिन कॉल करके बोलती है कि ये मिरेकल हो गया, तुम्हें कैसे पता उसको पेड़ बहुत पसंद है, क्योंकि मैंने जब उससे वो क्वेश्चन पूछा तो उसने मुझे जवाब दिया और हमारी कन्वर्सेशन बहुत ही अच्छी होने लग गई और मुझे ये भी पता लगा कि उनको पेड़ों से बहुत लगाव है और उनकी शादी भी एक गार्डनर से हुई है एक्स वाई जेड। तो ऑथर बताते हैं कि मैंने उसके सेंटेंस में से एक वर्ड पिक कर लिया, जब उसने बोला कि बारिश पेड़ों के लिए अच्छी होती है तो उससे मैंने फील करा कि उसको पेड़ों से लगाव है, तभी वो पेड़ों के बारे में इतनी चिंता कर रही है। तो उससे आपकी कन्वर्सेशन अच्छी हो गई। इसलिए हमेशा जब भी कोई आपसे बात करे तो उसकी बात में से एक ना एक वर्ड उठाओ, जो वर्ड से आपको पता लगे कि वो इंसान का नेचर क्या है, उसकी लाइकिंग क्या है, उसकी डिसलाइकिंग क्या है, तो आपकी कन्वर्सेशन बहुत ही अच्छी हो जाएगी। टिप नंबर 8, स्टार्ट पॉजिटिव। अधिकतर ये होता है कि जब भी हमारा कोई नया फ्रेंड बनता है तो हम उससे अपने दुखड़े सुनाने लग जाते हैं, हम उससे उठपटांग बातें करते हैं कि मैं बहुत प्रॉब्लम में हूँ, मैं बहुत गरीब हूँ, मेरे साथ ये चल रहा है, मेरे साथ वो चल रहा है, हमें ऐसा लगता है कि उसे हमसे कुछ सिंपथी होगी और हमारी दोस्ती हो जाएगी, लेकिन होता उल्टा ही है बिल्कुल। ऐसा होता है कि उसके माइंड में आपकी एक नेगेटिव इमेज बनने लग जाती है और वो भी खुद भी नेगेटिव होने लगता है। तो आपको ऐसा बिल्कुल नहीं करना है, आपको हमेशा जब भी आप किसी से मिलें स्टार्ट हमेशा पॉजिटिवली करना है। उसके बाद धीरे धीरे हाँ आप उनसे फ्रैंक हो सकते हैं, लेकिन फर्स्ट टाइम में बहुत ही गलत है किसी से फ्रैंक होना इस चीज़ को लेकर। 9 टिप है, लिमिट द फिजेट। एक बार अमेरिका में 1960 में दो अमेरिकन नेताओं को आमने सामने आकर डिबेट करनी थी, एक थे निक्सन और एक थे कैनेडी। ऑडियंस ने सबसे ज्यादा कैनेडी को पसंद करा और कैनेडी को वोट देकर उन्हें जिता दिया। फिर जब रिसर्च हुई इस चीज पे कि ऑडियंस ने कैनेडी को क्यों लाइक करा था और निक्सन को क्यों डिसलाइक करा था, तो उसमें ये पता लगा कि निक्सन बात करते हुए बहुत ही ज्यादा फिजेट हो रहे थे, कभी अपने बालों को हाथ लगा रहे थे, कभी अपने सर को हाथ लगा रहे थे, कभी इधर देख रहे थे, कभी उधर देख रहे थे, बात करते हुए थोड़ा बहुत अटक रहे थे। ये उनकी चीजें ऑडियंस को बिल्कुल पसंद नहीं आई। ऑडियंस को ऐसा लगा मे बी वो कोई बात छुपा रहे हैं, कुछ झूठ बोल रहे हैं, थोड़े से अनकॉन्फिडेंट हैं। आप जब भी किसी से फिजिट होकर बात करते हैं तो सामने वाला आप में इंटरेस्ट खो देता है, कॉन्फिडेंस खो देता है और आपको एक छोटा इंसान समझने लग जाता है। आपने देखा होगा जो पॉलिटिशियंस इंडिया में भी एकदम कॉन्फिडेंट होकर बात करते हैं, चाहे वो झूठ ही क्यों ना बोल रहे हों और फिजिट नहीं करते। टिप नंबर 10, पैरटिंग। तोता एक ऐसी चीज होता है जो हमें बहुत पसंद है, क्यों? क्योंकि वो हमारे बोले हुए शब्दों को रिपीट करता है। तो पैरटिंग भी एक टेक्निक है जिसे यूज करके आप एक कन्वर्सेशन को बहुत ही देर तक आगे तक ले जा सकते हैं। जैसे मैं आपको एग्जांपल देता हूँ, दो दोस्त मिलते हैं जिनमें से एक को ये टेक्निक आती थी और वो दूसरे दोस्त पे ट्राई करने की सोच रहा था। तो वो दूसरे दोस्त के पास जाता है और दूसरा दोस्त अपने आप ही उसे बोलता है, क्या तू मैच देखने गया था? तो जिसे टेक्निक आती है वो रिप्लाई करता है, मैच? तो फिर दूसरा दोस्त बोलता है कि रे हाँ, क्रिकेट मैच था आज, सचिन तेंदुलकर और विराट कोहली भी थे, उसमें बहुत सारे क्रिकेटर आए हुए थे आज। तो बोलता है विराट कोहली? बोलता है रे हाँ, उसने तो सेंचुरी मारी, उसने तो सबसे ही बढ़िया खेला, क्या बताऊं तुझे, क्या लोग आए हुए थे वहां पे। तो ऐसे करते करते उसने पिक करता गया और वो सिर्फ वर्ड बोलता गया, उसने एक वर्ड के अलावा कुछ भी नहीं बोला, लेकिन तब भी कन्वर्सेशन आगे चलती गई। तो आप अपनी कन्वर्सेशन में इस टेक्निक का यूज कर सकते हैं, लेकिन हाँ, इस टेक्निक का यूज बार बार मत करिए। एक दो सेंटेंस के बाद आपको कुछ ना कुछ ज्यादा बोलना ही पड़ेगा। आप इसको 2-3 बार यूज कर सकते हैं अपनी कन्वर्सेशन में। ये मैंने आपको जितनी बातें बताई हैं ये बहुत ही एक काम की बुक से बताई हैं, जिस बुक का नाम है हाउ टू टॉक टू एनीवन। मैंने आपको 10 टिप्स बताई हैं, लेकिन इस बुक में पूरी 92 टिप्स हैं। बाकी की टिप्स को जानने के लिए और इस बुक को डिटेल में समझने के लिए, बहुत कुछ सीखने के लिए, आप इस बुक को खरीद भी सकते हैं। Thank you, Professor Sandeep. Yeah, my pleasure, sir. Thank you. Over to you, please. Yeah, आता आपलं जे जितकं पण आपण बघितलं त्या एका व्हिडिओमध्ये बरंच 13 मिनिटाचा मोठा व्हिडिओ होता, सो आय विल जस्ट थोडा वेळ झालेला आहे, सो आय विल डू इट लिटल फास्टर। पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे डोंट्स आहे। सगळ्यात पहिला डोंट्स म्हणजे आहे जजिंग।
जजिंग म्हणजे आपण बरेच वेळा कोणाबद्दल कॉमेंट करतो, आपण म्हणतो जजमेंटल कॉमेंट, म्हणजे मी काही शब्द सांगेन कधी कधी आपण तो मूर्ख आहे असं. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कॉल एनीबडी बिकॉज वी हॅव नो राईट टू से वेदर ही इज कम्प्लिटली, एका चुकीमुळे कशामुळे आपण बोलू शकत नाही किंवा कधी आपण म्हणतो इज मॅड, त्याला काहीच कळत नाही. असं कोणच असं नाही आहे की त्याला काहीच कळत नाही, काहीतरी कळतच असतं. बट वी मेक दिस कॉमेंट्स लूज कॉमेंट्स आणि त्याच्यामुळे समोरच्याला थोडासा वाईट वाटतं आणि ही रिअली टेक्स इट टू हिज हार्ट अँड इज नॉट एबल टू कम्युनिकेट. कधी कधी तर आपण युजलेस फील म्हणतो, युजलेस पण हा एक लूजली वर्ड आपण वापरतो, पण नोबडी इन दिस लाईफ इज युजलेस हे तुम्हालाही माहिती आहे. पण ते चुकून आपण वापरतो. अवॉइड दिस वर्ड्स, नेव्हर पास जजमेंटल कॉमेंट्स. दुसरं लक्ष नाही देणं हे ऑलरेडी सांगितलेलं आहे, डोंट पे नॉट पेईंग अटेन्शन. टेक्निकल लँग्वेज, बरंच वेळा आपण बोलताना एका वेगळ्या लँग्वेज मध्ये बोलतो, कोणाला कळतच नाही, तो समोरचा कळल्यानंतर काय करणार, हळूहळू गप्प बसेल आणि जाणार. आपल्याला जेव्हा आपण बोलतोय तर यार लँग्वेज शुड बी कॉमन, यू कॅन यूज व्हेरी हाय टेक्निकल लँग्वेज. किंवा आता मी फार्मसी बॅकग्राऊंडचा आहे, मी काय मेडिसिनची लँग्वेज सांगणार का काय औषधाची, तर कोणाला काय करणार नाही. सो वी शुड ऑलवेज यूज अ लँग्वेज विच इज ऑफ द सेम टाईप अमॉंग द पीपल हू आर यू वॉन्ट टू कम्युनिकेट. शेवटचं, आणि हा मला वाटतं भारताचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये जास्त असेल माहित नाही, पण एव्हरीबडी इन्क्लुडिंग मी, वी आर यूज टू गिव्हिंग ऍडवाइस इवन वेन नॉट रिक्वायर्ड, आणि कोणालाच आवडत नाही. तुम्हाला विचारलं तरच ऍडवाइस द्या, रिक्वेस्ट केली असेल, सांगितलं असेल तर. बिकॉज अवॉइड गिव्हिंग अननेसेसरी अनवॉन्टेड ऍडवाइजेस ओनली वेन यू आर रिक्वेस्टेड. इट विल हेल्प यू कनेक्ट बेटर अँड हॅव गुड कम्युनिकेशन. अवॉइड दीज थिंग्स. आणि लास्ट, अदर पर्सन कन्सर्न सांगितले, ते दोन मित्र येतात भेटतात, हाऊ वी आर अवॉइडेड दॅट अदर पर्सन कन्सर्न अँड वी वेंट ऑन टॉकिंग वॉट एव्हर वी वॉन्ट. सो अवॉइड, ऑलवेज थिंक अबाउट द अदर पर्सन, हे डोंट्स मध्ये येतं. अँड ऑफकोर्स द लास्ट पार्ट विच इज हाऊ डू दे इम्प्रूव, द बेस्ट इज टू थिंक, म्हणजे विचार करून बोलायचं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये काय आहे की आपण ते सेंटेन्स फ्रेम करून बोलतो एकदा विचार केला की, म्हणून तुम्हाला कधी बोलताना ते ऊ आ वगैरे असे गॅप्स दिसणार नाही. जो जास्त फास्ट बोलतो किंवा विचार न करता बोलायचा प्रयत्न करतो किंवा दोन तीन विचार एकत्र करतो आणि ही स्पीक्स, देन ही गेट्स कॉट इन हिज ओन थॉट्स. त्यामुळे थिंक अँड स्पीक बिफोर यू स्पीक, त्यामुळे तुमचे जे अब्रप्शन्स आहेत ते सगळे जातात अँड यू हॅव एबल टू कम्युनिकेट बेटर. दुसरं आहे समराइज युअर थॉट्स. काय असतं की मी पिक्चर बघितला, तो एक स्क्रिप्ट केलेला असतो 15 वर्षाचा, 2-2.5 तासामध्ये स्क्रिप्ट असतो तो. तसंच आपल्याला जर 5 मिनिटं बोलायचंय, 15 मिनिटं बोलायचंय, यू कॅन हॅव युअर ओन स्क्रिप्ट, समराइज युअर थॉट्स, काय बोलायचंय, कसं बोलायचंय, अँड देन यू आर एबल टू से इट प्रॉपरली, कम्युनिकेट बेटर, सो दॅट यू हॅव थॉट अबाउट इट, समराइज इट अँड देन यू आर स्पीकिंग. हे समराइज करून बोलणं एक चांगली कला आहे अँड इट इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन. शेवटचं म्हणजे लर्न टू एक्सप्लेन. हे थोडंसं कठीण आहे. तुम्हाला माहिती आहे टी व्हीमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट किती सेकंदाची असते, 9 किंवा 10, ते पण लाखो रुपये द्यायला लागतात. थोडी मोठी ऍड असेल अजून पैसे लागतात, 15 सेकंदाची पण ऍड असते. पण त्या 10 सेकंदामध्ये 15 सेकंदामध्ये एक स्टोरी सांगतात आणि त्याच्यामध्ये आपण अट्रॅक्ट होतो आणि वी आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स बाईंग दॅट. म्हणजे ती एक कला आहे, दॅट इज ऑन दी ऍडव्हर्टाइजमेंट. पण आपण जे काय आपल्याला बोलायचं आहे आपण कमी शब्दामध्ये बोलू शकतो, वेळही कमी, शब्दही कमी वापरतो, आणि यट यू आर एबल टू टेल व्हॉट यू वॉन्ट टू से. ती एक स्पेशल कला आहे, ती प्रॅक्टिस करायला लागते मगच येतं आणि त्याला वेळ लागेल, बट इट इज वन ऑफ द बेस्ट वे टू एक्सप्लेन इन व्हेरी फ्यू वर्ड्स. ज्यात काही जण नुसतं बोलत बसतात आणि शेवटपर्यंत कळत नाही त्यांना बोलायचं काय, बिकॉज दे आर कीपिंग ऑन ट्राईंग टू एक्सप्लेन सम थिंग्स बट दे आर नॉट युझिंग द राईट वर्ड्स. बरोबर शब्द आपण वापरत नाही, त्यामुळे बरेच शब्द वापरायला लागतात आपल्याला ते समजवायला. सो ऑलवेज ट्राय टू एक्सप्लेन इन ॲज फ्यू एज वर्ड एज पॉसिबल, अँड दॅट इज द बेस्ट अँड द मोस्ट इफेक्टिव्ह वे. आणि हे सगळं तिन्ही आपल्याला करायचं असेल, पण एक शेवटचा एक उपाय आहे, दॅट इज प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. तुम्ही जितकं प्रॅक्टिस करणार कम्युनिकेशनबद्दल की बोलायचं आणि मग फीडबॅक घेऊन परत बोलायचं, यु विल ऑलवेज कीप ऑन इम्प्रूव्हिंग. दिस इज ऑल्सो फॉर स्पोर्ट्स, इट इज ॲप्लिकेबल फॉर एव्हरी अदर थिंग अँड इट्स द सेम फॉर कम्युनिकेशन. सो यू हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट, टेक अ फीडबॅक, इम्प्रूव्ह अपॉन इट अँड देन अगेन प्रॅक्टिस, अँड दॅट्स हाऊ वी अचीव बेटर, बिकम बेटर अँड बेटर. So this is all about the communication for today. I will just summarize in the last slide just so that we are able to summarize the whole thing in one slide. Sagyanna manje lakshat rahil RST, auto the reason, situation, tone, ka
कधी कुठल्या परिस्थितीमध्ये बोलायचं आणि कसं बोलायचं. फोर सीज, कर्टियस, करेक्ट, कम्प्लीट अँड क्लिअर. हे फोर सीज कधी लक्षात ठेवा आपल्या कम्युनिकेशनमध्ये आणि आपण आपलं कम्युनिकेशन बेटरच होईल. सहा एलिमेंट्स मी सांगितल्या होत्या गुड कम्युनिकेशनमधल्या. एक लिसनिंग, रिस्पेक्ट, फ्रेंडलीनेस, कुठल्या मूडमध्ये आपण बोलतो, कोणाच्या मूड, आपलं मूड काय आणि समोरच्याचं मूड काय, कॉन्फिडन्स अँड लास्ट नॉन वर्बल. ते आपण डिटेलमध्ये उद्या घेणार आहे, बट जस्ट टू रिमेंबर, ई फॉर आय, बी फॉर व्हॉइस टोन, बी फॉर बॉडी पॉस्चर, एस इज फॉर स्माइल. सिक्स एलिमेंट्स आहेत आणि मग पाच आपण डोंट्स पण बोललोय. जज, दिस इज अ बिग नो नो, प्लीज रिमेंबर नॉट टू जज ऑर मेक जजमेंटल कॉमेंट्स. नॉट पेइंग अटेन्शन हा एक प्रॉब्लेम आहे. टेक्निकल लिंगो इज अनदर डोंट. अनवॉन्टेड एडवाइस बोललोय. अँड नॉट लुकिंग ॲट अदर्स कन्सर्न इज ऑल्सो समथिंग विच वी शूड अवॉइड. आणि शेवटचा म्हणजे फोर इम्प्रुव्हमेंट्स आहेत. थिंक बिफोर यू स्पीक, समराइज वेन यू आर वॉन्ट टू मेक अ टॉक, लर्न टू एक्सप्लेन इन एज मेनी वर्ड एज फ्यू वर्ड्स एज पॉसिबल, अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, कीप प्रॅक्टिसिंग, कीप इम्प्रूव्हिंग, कीप कम्युनिकेटिंग. सो थँक यू व्हेरी मच. दिस इज ऑल अबाउट टुडेज कम्युनिकेशन. आय थिंक फॉर टुमॉरो प्रोफेसर कंचन, वी आर हॅव्हिंग, यू वूड लाईक टू गिव्ह एनी थॉट्स फॉर टुमॉरो, शेअर एनिथिंग? Sure. I'll just take 2 minutes of the audience. Last 2 minutes, please. I know we have gone a little beyond the schedule. So, friends, I hope today's session, आज का जो session हुआ, आप लोगों को अच्छा लगा होगा. And I, if you can just quickly take a minute and share in comment section, तो ये हमें भी input मिलेगा हमारा कल का session improve करने के लिए. आप लोग chat box में लिख सकते हैं आपके reviews. आपको संदीप मोगे सर की तरफ से एक लिंक भी आएगी, फीडबैक लिंक. हम रिक्वेस्ट करते हैं आप प्लीज उस लिंक पे क्लिक करके जेन्युइन फीडबैक दे दीजिए, तो वो हमें भी एक इम्प्रूवमेंट के लिए मिलेगा, इनपुट मिलेगा. उससे हम भी हमारे सेशंस इम्प्रूव करेंगे टू डिलीवर यू ऑल द बेटर. एंड फॉर टुमारो वी विल बी टॉकिंग अपॉन पर्सनल इमेज. जब हम पर्सनल बात करते हैं, आज हम किसी को देखते हैं तो हमारे माइंड में इमिडिएटली उनके लिए कोई थॉट्स आ जाते हैं. उसी तरह जब सामने वाला हमें दिखता है तो उसके माइंड में हमारे लिए थॉट्स आ जाते हैं. ये थॉट्स पॉजिटिव भी हो सकते हैं, नेगेटिव भी हो सकते हैं, बट किस तरीके से हम सामने वाले के ऊपर अपना इम्प्रेशन, जो हम कहते हैं फर्स्ट इम्प्रेशन टू बी क्रिएटेड शुड बी द बेस्ट, वो कैसे हम बेस्ट इम्प्रेशन क्रिएट कर सकते हैं, ये हम सीखेंगे हमारे कल के सेशन में, विच विल बी टॉकिंग अबाउट ग्रूमिंग. आपको किस तरीके के कपड़े पहनने चाहिए, कैसा आपका मेकअप होना चाहिए, अटायर कैसा होना चाहिए, आपकी लैंग्वेज कैसी होनी चाहिए और आपका बिहेवियर कैसा होना चाहिए ऑफिस में स्टूडेंट्स के साथ, फैकल्टीज के साथ, पीयर्स के साथ, बॉस के साथ, आपस में हमारा व्यवहार कैसा होना चाहिए. और सबसे इम्पॉर्टेंट जो हम आज कल बात करेंगे वो है सोशल मीडिया के बारे में. आज हम सब फेसबुक, व्हाट्सएप पे बहुत ज्यादा अपना वक्त स्पेंड करते हैं, तो उसको हम अपने इम्प्रेशन क्रिएट करने में किस तरह से यूटिलाइज कर सकते हैं इज व्हाट वी विल बी लर्निंग इन टुमारोज सेशन. दिस विल बी ऑल फ्रॉम माई एंड, बट येस बिफोर वी फिनिश, एक टीचर जब हम बात करेंगे तो वो तब होगी जब वो अपने स्टूडेंट्स को एक अच्छा सा होमवर्क दे रहे. तो ये 5 दिन हम भी आपको एक छोटे छोटे होम असाइनमेंट देते रहेंगे. पर्पस यही है कि आप उस असाइनमेंट्स के थ्रू थोड़ा इंगेज रहें एंड जो हमने आज सिखाया है आपको उसको आप किस तरह से अप्लाई कर सकते हैं वो हम इस असाइनमेंट के थ्रू जज करना चाहेंगे या ध्यान देना चाहेंगे इस बात के ऊपर. सो आर्लो सर, विल यू एक्सप्लेन द पार्टिसिपेंट्स अबाउट द होम असाइनमेंट? ऍक्च्युली मी एक व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे विच इज ऑन कम्युनिकेशन ओनली, पण तो हिंदीमध्ये नाही आहे बट इट इज इन इंग्लिश.
And many of you, of course, I don't think you have any problem, but it's a very nice video on how आपण एक बेसिक लेवलला घेतलेलं आहे कम्युनिकेशन स्किल. सो त्याच्या थोडासा एक स्टेप पुढे आहे, व्हेरी नाईसली व्हॉट यू कॅन से आर्टिक्युलेटेड बाय दी प्रेझेंटर. मला वाटतं सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहायला पाहिजे अँड मे बी वी विल हॅव वन फीडबॅक ऑर वन क्वेश्चन ऑर सम असेसमेंट ऑन दॅट. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नीट बघा, त्याच्यावर क्वेश्चन्स वगैरे आम्ही शेवटच्या दिवशी असेसमेंट करू. त्या व्हिडिओवर आम्ही काही प्रश्न विचारू अँड देन यू हॅव टू सो हॅव अ गुड लुक ॲट इट इफ रिक्वायर्ड सी ट्वाईस. बट इट्स अ व्हेरी नाईस व्हिडिओ अँड थँक यू सो मच एव्हरीबडी फॉर ऑल द फीडबॅक यू हॅव गिव्हन. व्हेरी गुड फीडबॅक, थँक यू सो मच. हॅव अ गुड डे.